डिफेक्शनाचे दिसाक सगले एमएलए फुडें आमी गेले। तेच भाशेन जेन्ना आमी नुवेचो एमएलए तागेर पावले तेन्ना कितें जालें तें आख्खे गोंयच्या लोकांक चोयलां। जे भाशेन बीजेपीचे जे कार्यकर्ता आहाय ते रिएक्ट जाले, जे भाशेन तेमी गोंयकारांकूच आपलो बिहेवियर दाखयलो, ते रिएक्शन जनरली गोंयकारांगे रिएक्शन न्हू। हें रिएक्शन पळोवपाक गरज नासली त्या दिसाक, हे रिएक्शनाची गरज नासली, पूण हें रिएक्शन जावन आहा आज लोकांक कळपाक की जेन्ना हेच आमदार दुसरे पार्टेंत आसले तेन्ना असलें कल्चर आसूंक ना, तेन्ना असलें एब्युजमेंट कोणा आसूंक ना। पूण आतां जेन्ना बीजेपी गेली सगले तेन्नाच हो आमदारा गेलो बीजेपी कल्चर अशें कोण कित्याक। आज गोंयकारान सगल्यांनी हें चोयलां, नुवेकारान चोयलां, हें जालें तें एक कंडेम करपाची वस्त। गोवर्मेंटाची मशिनरी आहा ती मशिनरी तें उजार केली, तेंच उजीरूच कितें जालें तें सगल्यांनी व्हिडियोचेर चोयलां। पूण हे सरकार वयल्यान तेच फावरा वसोन म्हणून सोदिता की आमी तेका तेंको दिता। आनी आज नुवेकारांक कळपा बरें की असलो बीजेपीचो सरकार हो चलता आनी नांव घेता डिवलॉपमेंटाचो, आनी डिवलॉपमेंट म्हणटा तो फकत दांबोर घालपाचो। सो म्हाका दिसता आख्खे गोंयांत आज हे जे कोण डिफेक्टर आहाय ते डिफेक्टरांक बूत शिकोवपाची गरज, आनी सालसेतांत जे भाशेन हे डिफेक्टरांत वो कल्चर हाडला तो म्हाका दिसना हेज्या पयलीं गोंयकारान चोयलो। एक प्रोटेस्ट एज अ सिंबॉलीक प्रोटेस्ट डिफेक्टर्सांक केक घेवन गेले, आनी जे भाशेन तुमगे तो कल्चर जे बीजेपीचो जो एमएलए आहा तेणें दाखयलो। लोकांक हांव कोणाक ब्लेम करना, पूण जो एमएलए इज रिस्पॉन्सिबल फॉर वॉट एवर इज हॅपन्ड। तुका तें सांबाळपाक जातालें तुवें सांबाळना, सो यू आर ट्रायींग टू क्रिएट अ डिस्प्यूट जें बरे भाशेन करूंक जातालें त्या दिसा तुवें आज हो बीजेपीचो कल्चर दाखोवन दिलो, आनी हो कल्चर कोणाकूय मान्य जायना। हो कल्चर आमकां शास्त्रीकारांक केन्नाच आवडना, आनी शास्त्रीकार हे कल्चराक केन्नाच उबो रावपाक न्हय, आनी बीजेपी बाराक केन्ना उबो रावपाक न्हय। काल भारतीय जनता पार्टीन एक प्रेस कॉन्फरन्स घेवन आम आदमी पक्षाचेर वेगळे वेगळे आरोप केले, आनी हातून जे आरोप तांणी केले ते इतले फटीचे आशिल्ले। हाजे वयल्यान कळ्ळें की फाटले दोन दीस जे नुवें बोवाळ जालो तातूंत भारतीय जनता पार्टीचे हिंसक प्रवृत्ती जी आसा ती भायर सरली, लोकांच्या फुडें दोळ्या समोर सगळ्यांक दिसली हे लोक कसले ते, ते लिपोवपा खातीर तांणी ही प्रेस कॉन्फरन्स घेवन ह्यो फोटी पसरावपाचो प्रयत्न केलो। तांणी म्हळें आमी एमएलएच्या घरा वचून बोवाळ केलो। पयलीं म्हळ्यार आमी कसलोच बोवाळ करूंक ना, आमी गेल्ले केक दिवपाक। जेन्ना 2 वर्सां पयलीं भारतीय जनता पार्टी आनी काँग्रेस पार्टी मेळून गोंयकारांचो विश्वासघात केल्लो आनी टोटल 13 आमदार काँग्रेसीन भारतीय जनता पार्टीक विकिल्ले, तर तांच्या खातीर हो बरो दीस न्ही, एमएलए खातीर बरो दीस, तो सरकारान पावलो। आनी खंयच्याय बऱ्या दिसा कोणागेर केक व्हरून दिवला तर वायट गोश्ट न्ही, कोणाचो वाडदिवस आसूं आनी कसली एनिवर्सरी आसूं ताका केक धाडप हो वायट गोश्ट न्ही। तर आमी गेल्ले फक्त केक दिवपाक, हाका तुमी एक गोड राजकारण म्हणूंक शकता। आमी कसलीच शांतता कसलीच भंग करूंक ना, आमी एक गोड राजकारण करपाक दिलें तांकां याद करपाक की तुमी विश्वासघात केल्लो आनी तुमी म्हणिल्ले लोकांचे तुमी डिवेलॉपमेंट करतले पूण स्वताचो डिवेलॉपमेंट केलो ही याद करपाक आमी तांकां तुमी सेलेब्रेट करा। तुमी जे लुटला पळय गोंयांत, तुमी लोकांचो विश्वासघात करून सत्तेर आयला पळय, तुमी सेलेब्रेट करा म्हणून आमी तांकां तुमचो बरो दीस म्हणून तुमी एक केक वा घे म्हणून व्हरपाक दिल्ले। पूण नुवें जो बोवाळ जालो
आमी खरे म्हळ्यार 13 आमदारांक व्हरून दिले एक एक. खूब जाणांक लस दिसली, तांकां कळ्ळें बाबा ते एक्सपोज जाले, तांकां दिसले लोक विसरिल्ले म्हणून. पूण आमी जी लोकांक याद केली, खुबशे जाणांक लस दिसली आनी तो केक तांणी नाकारलो. थोड्यांक लस नाशिल्ली, तांणी तो केक स्विकारलो आनी तो चाटलो बिटलो सुद्दां लोकांनी पळयल्लो आसा. पूण नुवें जो बोवाळ जालो आनी खूब वायट दिसता, कित्याक बायलांचेर हल्लो जालो. आमचे जे महिला लिडर आशिल्ले तांचेर हल्लो जालो. बुरश्यो बुरश्यो गाळयो दिल्यो गेल्यो तांकां, कितें कितें मोखून मारले तांचेर. आनी हो जो बोवाळ जालो हाजो निशेध करपाक दुसरे दिसा आमी सगळे आमचे कार्यकर्ता घेवन आनी लिडर घेवन तांच्या घरा इतल्याच कारणाक गेल्ले की बाबा तुमी बायलांचेर हात उबारलो हाजो तुमी निशेध करात आनी हाज्या खातीर तुमी माफी मागात. इतलेंच फक्त आमी पुलिसांक रिक्वेस्ट सुद्दां केल्ले की 5 जाणांक भितर वचूंक दियात, लेट हिम एपोलोजायज, आमी परत वतले. हो आमचो प्रोटेस्ट जो आशिल्लो तो पीसफूल आशिल्लो, हो एक सत्याग्रह आशिल्लो आनी हो बायलांचेर हल्लो जाल्लो ताच्या निशेधान आशिल्लो. पूण आमी पळयले की जेन्ना प्रोटेस्ट करपाक गेले त्या दिसा परत हल्लो केलो गेलो आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचेर. आनी ह्या वेळा तर फक्त MLAचेच गुंड नाशिल्ले, पूण पुलिसांक थंय उबे धरून तांची सगळी सहायता करून हो आमचेर हल्लो केलो गेलो. म्हणजे जे तांणी मोखून मारले आमचेर ते पुलिसाचेर आनी मिडियाचेर सुद्दां पडलां. हे सगळे दोळ्या समोर लोकांक पळयलां की विथ फूल पुलीस प्रोटेक्शन. हांव पुलिसांक कांयच म्हणना, पूण तांचेर खूब प्रेशर आशिल्लो की हांचेर कसो तरी आज लाठी चार्ज करून हांकां व्हडले व्हडले सेक्शन घालून जेलीन घाल अशी कितें तरी एक स्थिती निर्माण करात म्हणून. पूण आम आदमी पक्ष तसली हिंसा करपी पार्टी न्ही. आमी सत्याग्रह करपाक गेल्ले, आमी पीसफूल प्रोटेस्ट करपाक गेलो आनी सगळे आमचेर हल्लो जावन सुद्दां आमी हो पीसफुलूच दवरलो आनी कसलेच निमित्त दिवंक ना की हें प्रकरण चड वाडचें म्हणून. हें भारतीय जनता पार्टीन याद करून घेवचें. आनी तुमी तो व्हिडियो पळोवचो परत थंय कितें जालें तें. MLAची बायल कितें कितें मोखून मारता तें व्हिडियोचेर आयिल्लें आसा. पुलीस उबे आसतना हें भारतीय जनता पार्टीन फटी मारच्या पयलीं कितें जालें ताचो व्हिडियो पळयात. आनी तुमी पळयला आनी तें लिपोवपाक तुमी हे प्रेस कॉन्फरन्स घेवन ह्यो फटी मारल्यो लोकां खातीर. आनी नुवेच्या MLAची हालत आज खूब वायट आसा आनी म्हणून हो बोवाळ जालो. तो एक्सपोज कसो जालो तो ऑलरेडी मातसो हालिल्लो आसा, कित्याक ताजी आज स्थिती जाल्ली ती आसा ती एक धोबी का कुत्ता म्हणटा पळय न्ही तशी जाल्ली आसा. ना घर का ना घाट का, ना काँग्रेस का ना BJP का. म्हणून काल जेन्ना प्रेस कॉन्फरन्स घेतली भारतीय जनता पार्टीच्या व्हडले व्हडले ज्येष्ठ नेत्यांनी आनी तांणी सांगलें आमी पूर्णपणे नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा बरोबर उबे आसा, त्याच दिसा एका वरा नंतर होच विल्फ्रेड डिसा एका इंटरव्यू आनी TVचेर म्हणटा की आपूण अजून ठरोवंक ना खंयच्या पार्टीच्या टिकेटीर उबो रावतलो, आपूण इंडपेंडंट चड करून उबो रावतलो. हाजें उत्तर भारतीय जनता पार्टीन दिवचें. दीस इज एन एम्बेरेसमेंट फॉर भारतीय जनता पार्टी की तुमचोच आमदार म्हणटा की आमी तुमच्या टिकेटीर उबो रावपाक तयार ना. तो ह्या धोबी का कुत्ता जी हालत जाल्ली म्हणून हो ताजो राग पयर भायर सरलो आनी हो हिंसा जी केली हाज्या कारणा खातीर जाली. जशें म्हळें भारतीय जनता पार्टीची हिंसक प्रवृत्ती भायर सगळ्या लोकांच्या दोळ्या समोर दिसली. आनी ही फक्त गोंयानूच न्ही, आमी सगळ्याक पळयल्या. घरा वचून हल्लो करपी पार्टी भारतीय जनता पार्टी दिल्लीच्या मुख्यमंत्रीच्या घरा वचून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हल्लो केल्लो आसा. दिल्लीच्या उपमुख्यमंत्रीच्या घरा वचून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हल्लो केल्लो आसा. मंत्र्याच्या घरा वचून, आमदारांच्या घरा वचून, तर घरा वचून हल्लो करपी पार्टी जी आसा ती भारतीय जनता पार्टी, ती आम आदमी पार्टी न्ही. आनी हें करून सुद्दां आमी थंय सुद्दां रिएक्ट जावंक ना, कित्याक वी फॉलो प्रिंसिपल्स ऑफ गांधी. आमी सत्याग्रही, आमी केन्नाच हिंसक प्रवृत्ती रोखूंक ना, दवरूंक ना आनी दवरचें ना केन्नाय. आनी फक्त दिल्लीकूच न्ही, आमी पळयलां पयर उत्तर प्रदेशाकूच कसले तरी पंचायत इलेक्शन जालें तातूंत येद्या व्हडल्या प्रमाणाचेर हिंसा जाली सगळे भारतीय जनता पार्टीच्या नांवाच्या खाली. म्हणजे बॉम्ब उडयल्ले गेले, बॉम्ब उत्तर प्रदेशाचे इलेक्शन बॉम्ब उडयल्ले गेले. हे आमी एक 30-35 वर्सां पयलीं पळयताले पळय उत्तर प्रदेश बिहाराक जेन्ना इलेक्शनां जातालीं तशी स्थिती आज परत भारतीय जनता पार्टीन निर्माण केल्ली आसा, कित्याक थंय ते हालिल्ले आसा. ताच्या भायर गुजराताक आम आदमी पार्टीच्या पक्षाच्या लोकांक खूब तांचेर हिंसा केल्ली गेली. आनी हें सांगपाक म्हळ्यार आज भारतीय जनता पार्टीक आम आदमी पार्टीचेर इतलो राग कित्याक आसा. तांकां
आम आदमी पार्टी म्हणतकच तांकां संताप कित्याक येता? कित्याक तांकां आज कळिल्लें आसा, आज देशभर आनी स्पेशली गोंयांत तांकां ऑपोजिशन उबो जाल्लो आसा. इतलीं वर्सां आमी पळयलें स्पेशली गोंयांत भारतीय जनता पार्टीन काँग्रेस पार्टी बरोबर सेटींग करून आपली सगळी यंत्रणा फुडें व्हेली, सरकार कसल्याय भशेन निर्माण केलो आनी काँग्रेस पार्टी ओग्गी आशिल्ली, काँग्रेस पार्टी फूल सपोर्ट दिताली तांकां आनी आज पर्यंत दिता. पयर सुद्दां जेन्ना बोवाळ जालो भारतीय जनता पार्टीन बोवाळ करच्या पयलीं काँग्रेस पार्टीन विरोध केलो असो. कित्याक? आम आदमी पक्षान भारतीय जनता पार्टीच्या आमदाराक टार्गेट केल्ले, काँग्रेस पार्टीक कित्याक दुख्ख जालें? तर ही जी सेटींग आशिल्ली ती मोठ्या प्रमाणान काल भायर आयिल्ली आसा. आनी जे काल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी अशी एक धमकी कशी दिली, एक चेतावणी दिली की आमी हाका ओगी रावपाचे ना आनी त्याच भाशेन आमी उत्तर दितले. जी भाशा आमी वापरली ती आमी तुमकां दाखयलें आनी जी भाशा एमएलएच्या लोकांनी वापरली आनी जी ताणी कर्तुती केल्यो ते तुमी सगळ्यांनी पळयलें. आमी सांगूंक सोदता, तुमी आमकां कसल्योच धमक्यो दिवन आमी भिवपाचे ना. आमी आम आदमी पक्ष, आमी काँग्रेस पार्टी किंवां आनी कोण पोके फार मारपी पार्टी न्ही. तुमी आमकां धमकी दियात, आमकां कितें मोखून मारात, लाठी मारात, एरेस्ट करात, सरकारी यंत्रणा घेवन जाय तें करात, आमी भिवपाचे ना. आमी तुमकां एक्सपोज करीत रावतले. तुमी जे लोकांचो विश्वासघात केलो आनी हो एक इललेजिटिमेट व इललिगल गव्हर्नमेंट तुमी चलयला लोकांचो छळ करपाक, तो आमी एक्सपोज करीत रावतले. तुमी जे कोविडा वेळार तुमचे वायट सामके गव्हर्नन्स, तुमचे स्कॅम कोविडा वेळार सुद्दां जे जाले ज्याच्या खातीर हजारांनी गोंयकार मेले, ते आमी एक्सपोज करीत रावतले. तुमी आज जे गोंयकाराच्या तरणाट्याची जी दशा केल्या ते आमी एक्सपोज करीत रावतले. तुमी कितलेय धमकी दियात, तुमी कितलेय हिंसा आमचेर करात, आमी हे तुमकां विसरपाक दिवचे ना. वी वील कीप रिमायंडिंग भारतीय जनता पार्टी ऑफ युअर मिस गव्हर्नन्स, ऑफ युअर बिट्रेयल ऑफ द पीपल ऑफ गोवा. वी वील कीप रिमायंडिंग भारतीय जनता पार्टी ऑफ युअर मिस गव्हर्नन्स ड्युरिंग कोविड, बिकॉज ऑफ विच पीपल हॅव लॉस्ट देअर लाईव्स. वी वील कीप रिमायंडिंग भारतीय जनता पार्टी ऑफ युअर मिस गव्हर्नन्स बिकॉज ऑफ विच टुडे ऑल गोवन्स आर इन डायर इकॉनॉमिक स्टेट्स. इतलें सांगपाक सोदतालें. देव बरें करूं.